मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. जत तालुक्यातील 29 गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना रद्द करण्यासंदर्भात पाणी पुरवठा मंत्र्यांनी फेर सर्वे करण्याचे आदेश दिले. जत तालुक्यातील 29 गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांवर रद्द करण्यासाठी मंत्रालयात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी जत तालुक्याचे आमदार विक्रम सावंत व विधान परिषद आमदार गोपीचंद पडोळकर यांच्यासह 29 गावातील सरपंच उपसरपंच यांसह सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. शासनाकडून 29 गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचे टेंडर प्रक्रिया राबवली आहे. मात्र सदरच्या योजनांवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात आणि गावाला काहीच उपयोग होणार नाही. तसेच प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी भरावी लागणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या महागडी योजना ठरणार असल्याने सदरची योजना रद्द करावी म्हणून 29 गावातील ग्रामपंचायतीचा तसा ठराव मंत्रालय यापूर्वीच पाठवण्यात आलाय. सदरची योजना रद्द करावी म्हणून आज पुन्हा एकदा जत तालुक्यातील 29 गावातील सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांसह मंत्रालयात बैठकीस हजर होते. यामध्ये तातडीनं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी फेर सर्वे करण्याचे आदेश दिले. सर्वे झाल्यानंतर पुन्हा याबाबतीत निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलंय.